तर आता डिसिजन किती झालेलं असं तुमच्या टॅक्सी ऑपरेटरने? डिसिजन काय ना, जसे काल सांगला तसे आमचा जी लेटर आयल्या तशी त्या हिशोबान आम्ही एक डिफॉर्म डिसिजन घेतला की आम्ही सेक्रेटरीटा ऑनरेबल मिनिस्टराक मेळपाक वता वॉट एवर इट इज टीम तेजी आसा ती. बट काय, आम्ही हांगासर 20 जण आमचे काढलेले, त्यांनी 15 असं म्हटलेले. बट आम्ही एक डेलिगेशन आमचे सगळे युनियनचे दोन दोन म्हटल्या तसे दोन दोन काढल्या आणि एक 20 जण झाले ते आम्ही वतले. आम्ही डिमांड केलो की लाईव्ह जावचे म्हणून, आम्ही पळयताले थंय वचून कसे किती असा ते, आमकां लाईव्ह जाय म्हणून, कित्याक फाल्यां सकाळी वयर सकल जावपाक जायना. आणि दुसरी गजाल आम्ही अशी सांगल्या की आमचे जे हांगा आमच्या हेजिटेशनाक आसा त्याच मनीस 20 जण जे काढल्या पण तेच भितर वयतले. थंय जर आनीक खंयच्या असोसिएशनाचे जावं केन्नाच हांगा येवंक नासले जर कोण आसले थंयसर जाल्यार आम्ही भितर वयचे ना, आम्ही थंयच्यान भायर सरतले आनी परत येतले. आणि आमचो एजेंडा एकूच आसा, स्क्रॅप गोवा मॅच कॅप एग्रीगेट. तुम्ही पहिले म्हटलेलं की थोडे बायलांक इन्क्लूड करता, बायलां असतात न्हू 20 जणां भितर 5 जणां सुमार बायलां असतात. ओके, बाकीचे जे आसा पळय ते आम्ही थोडे हांव आसा, न्यू न्यू कोण आमचे आसा कमिटीचे. कमिटी म्हटलं काय, असोसिएशन कोण नाही तू, एव्हरी लिडर, एव्हरी वन इज लिडर. हांव लिडर आणि तो लिडर ना, एव्हरी वन इज लिडर. सो आम्ही स्वतः विचारले तुम्ही कोण कोण येतात, तसे करून ते थोडे भुरगे आम्ही घेऊन आपल्या आपल्याच्या गाडीचे आपण आपण लिडर म्हणून थोडे मातशे वेल नोन त्याका घेऊन आम्ही 20 जण केले. आणि आम्ही बाय बीत लेडीज आम्ही 20 जण वतले. तुम्ही फाटल्या दिसांनी देखून आज पासून म्हटलेलं की लाईव्ह जावचे, वयर सकल, वयर सकल म्हटलं किती एक्झॅक्टली, वयर सकल म्हटलं की थंयसर जावपाक जायना. आम्ही सांगलं लाईव्ह जाऊक जाय, ते लाईव्हूच जाऊक जाय, ते लाईव्हूच जाऊक जाय. आम्ही थंय वचून पळयता वयर सकल म्हटलं कळूंक जाय ना आमकां, किती सिट्युएशन केला त्यांच्या बेस्ट कॅमेरा घेऊन रावतले काय कोण, आमकां प्रेस जाय भितर फाल्यां. आमकां बाकीचे जे आमचे हे आसा पळय भाव आसा पळय त्यांच्या मनान एक हे ना की आम्ही आता किती करून येयले काय, किती झाले. त्या खातीर आम्ही प्रत्येक फावटी मागला एक तर तुम्ही हांगा येनात जाल्यार ते लाईव्ह जावचे म्हणून. थंय वचून पळोवपाक जाय की ते लाईव्ह करूंक दिता काय ना ते, समज दिना जाल्यार मागीर आम्ही ऑन द स्पॉट तुमच्या मिडिया थ्रू तुमकां किती आहात ते बायट दितले. आणि एक तुमकां फियर असा की फाल्यां तिथून तुमचे जे कोण नासलेले हिंगा ते सडनली तिंगा उभे राहूंक शकता बा म्हणून. हय ना, एक टायम लेटरा येयल्या जावं शकता तेंकां कित्याक त्यांच्या नांवान, बट ते थंय उभे झाले जाल्यार आमी तेंकां घेवन भितर वचपाक ना, आम्ही त्यांना घेऊन भितर वचपाक ना. त्यांना वयता त्यांना किती ते करू, परत आम्ही असा ते आझाद मैदानाचं हांगासर बाहेर एजिटेशन आमचे चालूच उरतात. ओके, सो फायनल कितल्या जणांक लेटर आयलं? ही लेटर म्हाका तरी खबर ना, म्हाका अशी हायेन आमच्या ग्रुपार पळय 3 जणां म्हाका योगेश आणि बाप्पाक इन्व्हिटेशन लेटर ही येयल्ली आसा. ओके, इन्व्हिटेशन लेटर. सो तुम्ही कितल्यांक आपयला? तुमकां साडेचारांक आपयला. सो आम्ही हांगाच्यान 4 वतले. सुनील, ह्या तुमच्या इन्व्हायटाचेर तुमचे किती म्हणणे? बरे बरे केलं सरकारांक, लेट किती म्हणता बरं, हिंदीन एक म्हण असा दुरुस्त आहे म्हणून, तशें झालेलें आसा सरकारा सरकाराचे आमी आयकून घेता किती म्हणटा. सरकार आपयल्या न्हू आतां, हे वर्षी हांवें कालूय म्हटलां पळय हे लाँग बॅग आपोवंक जाय आसले, इतले ते 15 दीस जमनीर ओडूंक जायनासले. त्या सगळ्या लोकांकूय त्रास, आमच्या भुरग्यांकूय त्रास, पुलिसांकूय त्रास. पुलीस हांगा 24 रावता आमच्या खातीर, आमी केन्ना येतले. तुमकां एक्सपेक्टेशन आसा दोघांक की आयज एटलिस्ट कितें सरकार आयकून डिसिजन कितें तुमच्या फेवरान घेतले बा म्हणून? म्हाका दिसता घेवपाक जाय, म्हाका दिसता. कित्याक आपयला म्हणटकरून आमी हेजिटेशन कित्याक केला? आमी हेजिटेशन हे स्क्रॅप एप एग्रिगेटर्स जे आसा पळय आनी गोवा मार ते स्क्रॅप कर म्हणून, हेचेर आमचे हेजिटेशन आहा. भलतोच थंय वचून मुद्दो जर आमकां सांगलो जाल्यार देर इज नो यूज, यूज नासतना आमी ते नाकाल्ले आयकूंक वचना. आमचो मुद्दो आसा स्क्रॅप गोवा मार्चे, क्लियर मेसेज आहा लास्ट 15 दीस जाले, हेजेर तेंच्यांनी डिस्कशन करपाक जाय. नाका तेजेर डिस्कशन उपकारना आमकां, हेजेर डिस्कशन करणार भलतेच कितें सांगल्यार देर इज नो यूज ऑफ दॅट मीट. तुमचे कमेंट कितें? तुमकां दिसता की तोच इशू रिझॉल्व जावंक जाय आनी तुमकां सोल्युशन येवपाक जाय? हय हय, गोवा मॅच स्क्रॅप करून न्हू सगळो इशू मेकळो जाता आनी कांयच ना प्रॉब्लेम. मागीर जर तेणी म्हटलें बाबा चल जालो आयज गोवा मॅच, आमी सांजे चडले गाडयांचेर सगळे 15 दीस भुके आसा आमी, लोकांक कस्टमरांक कोणाक त्रास करपाक जाय ना, आमकां ट्युरिजमूय वाडलेलें जाय. फाटल्या दिसांनी जे तुमचे टॅक्सी जे इशू एक व्हिडिओज व्हायरल झालेले आसा ह्या 2-3 दिसांनी, ते कितें एक्झॅक्टली कसले की ते धमकायता आनी ट्युरिस्टांक आनी हे ते? आम्ही आमच्या भितर कोणी ते व्हायरल करूंक ना, ते बेश्टे किने अफवा दी, कित्याक आमचे एज्युकेशन पीसफूल चल्ला पळय ते खंय ना खंय तर तितून खुदळ घालपाक, सो तेजेर बळी पडपाक जायना कोणी न्हू. फक्त एकूच एक मोटो घेवन चलपाक जाय की आमी हे हेजिटेशन केला आमच्या फुडल्या पोटा पाणया खातीर, जे आमचे फ्युचर जनरेशन. काल तुम्ही पळयात आमचे फ्युचर जनरेशन म्हटले म्हणून याद येयले, ते बारीक बारीक भुरग्यांक अरेस्ट करून व्हरत पेडणे रातभर दवरल्या राती सोडल्या. लज ही लज, लज ही सरकाराक. फस्ट टायम लायफान हांवें हे आयकलां, म्हाज्या तरी हितून फस्ट टायम आयकलां की ह्या ल्हान भुरग्यांक अरेस्ट करून
ते स्वतःच्या एग्जामी खातीर कोविड जाय भंय तेंकां, म्हणून तेंच्यानी फक्त सांगलें आमची एग्जाम एक तर फुडें व्हरात म्हणून नाल्या ऑनलायन करात म्हणून. ही गव्हर्नमेंटाक लज. सो यू ऑल आर एक्सपेक्टिंग समथिंग एटलीस्ट इन फेवर. येस, आमच्या फेवरार जातले अशें आमकां दिसता. लेट इट बी, पळोवया आतां जेन्ना मिटींगेक बसतले तेन्ना डिसिजन कितें आसा ते क्लियर पॉयंट येतलो. सो आफ्टर दॅट आय लेट यू नो वॉट इट इज. सरकाराचें कशें आसा, सरकारान पळयलां आतां डे टू डे एज्युकेशनाक भुरगे जॉयन जायत आसा. सगळ्यांक दुखलां की बाबा ते येता, आमचो पळय ड्रायव्हर सकाळीं नंबराक लायता गाडी आनी टायमार भाडें येता तेन्ना जर तो त्या भाडें व्हरता जाल्यार कितले दुखतले. दिसाक एक भाडें मेळटा तें रावणाक. आनी तितून कितें आसा पळय, तुमी म्हणटा न्हू आमी धमकायता बीन, आमकां तशें धमकून कोणाच्या बिजनस आमकां घेतलो नाका. पोटाच्या खातीर आमी थंयसर रावता स्टँडर्ड, ते पोटाचें भाडें आमकांच मेळोंक जाय, तें आमी कोणाक मेळोंक जाय. इतलें. थँक्यू.